काल लोकसभेचे निकाल लागलेले आहेत. एनडीएकडे बहुमत आहे आणि नरेंद्र मोदींकडनं एनडीएकडनं आजच सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल ही मोठी बातमी. एनडीएची बैठक दिल्लीमध्ये पार पडते आणि या बैठकीनंतर आजच्या आजच राष्ट्रपतींना पत्र एनडीएकडनं जाण्याची शक्यता व्यक्त होते, कारण दोन्ही बाजूंनी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत. इंडिया आघाडीकडे अपेक्षित आकडे जरी नसले तरी एनडीएमधले काही मित्रपक्ष हे आपल्याकडे येऊ शकतात का, आपण गणितांची जुळवाजुळव करू शकतो का याची चाचपणी आणि चर्चा इंडिया आघाडीच्या बाबतीत कालच सुरू झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर एनडीएकडनं आजच सत्ता स्थापनेचा दावा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतींना एनडीएच्या बैठकीनंतर लगोलग पत्र दिलं जाईल अशी माहिती मिळते आहे. गेली दोन लोकसभेच्या निवडणुका 2014 आणि 2019 भाजपनं स्वबळावर सत्ता मिळवली होती, पण यावेळेला आकडे थोडेसे वेगळे आहेत. सोमेश कोलगे आपल्याला माहिती देतात. सोमेश, आजच सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल असं कळत आहे. ज्ञानदा, आजच एनडीएचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा असल्याचं पत्र देणार आहेत. आज जी एनडीएची बैठक होते या बैठकीमध्ये हे पत्र नरेंद्र मोदींना पाठिंबा आहे आणि पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी असावेत असा ठराव एनडीएच्या बैठकीमध्ये होईल आणि ती सगळी पत्र घेऊन त्यासोबत भाजपच्या खासदारांची पत्र जोडून राष्ट्रपतींकडे दावा केला जाईल अधिकृतपणे की पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी असतील आणि त्यानंतर ठरल्याप्रमाणे जवळपास 10 जून जी आधीची वेळ ठरली होती त्यानुसार त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी होईल अशी माहिती आपल्याला मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिशय या सगळ्या बाबतीत भाजपकडून अतिशय गतीने कार्यवाही होऊन आजच एनडीएच्या बैठकीत याबद्दल निर्णय होईल, कारण त्याविषयी फार वेगळा जर तो विषय काढला तर त्यातून वेगवेगळ्या चर्चा आणि उगाच शंका कुशंका निर्माण होऊ शकतात असं भाजपला वाटतं. त्यामुळे याविषयी गतीने निर्णय होईल आजच्या. सोमेश, धन्यवाद या माहितीबद्दल. तर एनडीएच्या आजच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदासाठी समर्थन असल्याचं पत्र सादर केलं जाईल आणि हेच पत्र राष्ट्रपतींकडे सुपूर्द करून सत्ता स्थापनेचा दावा आजच्याच एनडीएकडनं होणार आहे अशी माहिती मिळते. एकीकडे इंडिया आघाडीच्या सुद्धा बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे. इंडिया आघाडी सुद्धा नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडू यांच्या साथीनं मॅजिक फिगरपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार का याची चर्चा रंगलेली असताना एनडीएकडनं खबरदारीची भूमिका घेतली जात असल्याचं चित्र दिल्लीमध्ये आहे. बातमी अशी मिळते की एनडीएच्या आजच्या बैठकीनंतर तातडीनं राष्ट्रपतींना पत्र देऊन सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.